अकोट शहरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वर्गीय तुषार फुंडकर आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे ही रॅली काढण्यात आली होती. ही रॅली स्थानिक शिवाजी महाविद्यालयापासून कालंका चौक, पटेल चौक, सोनू चौक, शिवाजी महाराज चौक नगरपालिका पर्यंत निघाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या गाडीचा शुभारंभ झालाय. यावेळी शहरातील तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी झाला होता. एमसीएन न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण. हजार जातीचा 100 दंडाचा आणि हे दोन राष्ट्रीय सण या सगळ्या दोन्ही जातीला एकत्र करण्याचं काम करतो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य, इथं राजाच प्रजा आहे आणि आमच्यासारखे आमदार मंत्री हे त्याचे चाकर आहे. अशा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो.